हरिओम, मी स्नेहल वीरा मळेकर, उपासना केंद्र दहिसर। मी माझ्या मुलीबद्दल मेडिकल संदर्भात अनुभव सांगेन। माझी मुलगी, ती प्रेग्नेंट होती। तिला 6व्या महिन्यामध्येच डिलिव्हरीच्या अशा कळा येत होत्या। तर आम्ही खूप म्हणजे घाबरलो होतो। म्हटलं अचानक कसं काय, म्हणजे 6व्या महिन्यामध्ये। तर डॉक्टरने सांगितलेलं की 2 बाळं आहेत, तर हिला कधीही म्हणजे डिलिव्हरी कधी होऊ शकते। त्याने सांगितलं की हिची गर्भपिशवीचं तोंड उघडं आहे, मग आपल्याला स्टिचेस घालावे लागतील। तर आम्ही तयार झालो की चला, म्हणजे त्याच्यातून काय प्रॉब्लेम नाही ना होणार। मी डॉक्टरला विचारलं, डॉक्टर म्हणाले काहीच होणार नाही। आणि तिला सांगितलं की पूर्ण कम्प्लीट बेड रेस्ट सांगितलं होतं, तर तिचं वर्क फ्रॉम होम होतं कामाचं। तर तिने ती कशी उठायची बसायची आणि लॅपटॉपवर बस झोपून तर होत नव्हतं का, मग ती बसून करायची। आणि नंतर मग अचानक एकदा तिच्या असं पोटात दुखायला लागलं ना की रात्र दिवस पण नाही, बापरे आता काय करायचं। मी तर बापूंचं नुसतं नावच घेत होती, बापू बघा तुम्ही हे दिले। माझा एक विश्वास होता ना, माझा बापू आहे ना, आम्ही बॅड बोलतो ना बापूंना, बापू काय टाकणार नाही आम्हाला। तर झालं, मग मी तिला सांगायचं, ती म्हणायची आई रडू नकोस गो, होणार, बापू आहेत ना, मग करतील चांगलं। पण ठीक आहे, चला गेलो आम्ही। मग रात्री गेलो एमर्जन्सी वॉर्डमध्ये, खाली डिलिव्हरीच्या याच्यामध्येच गेलो। मग तिथे आम्हाला एक रात्र ठेवलं, म्हणजे मी पण होती तिच्या बरोबर। पण तिच्या नंतर मग ते अँटीबायोटिक देऊन इंजेक्शन देऊन तिचं ते थांबवलं, म्हणजे इतके लवकर आपल्याला डिलिव्हरी करायची नाहीये। तर नाही, त्या दिवसापासून तिचं पोटात दुखायचं बंद झालं, म्हणजे औषधं गोळ्या सलाईन वगैरे सगळं चालू केलं। आणि नंतर मग आम्हाला म्हणाले का नाही आता हिला तुम्ही डिलिव्हरी होईपर्यंत हॉस्पिटलमध्येच ऍडमिट करावं लागेल। तर म्हणलं ओके चालेल। तर त्यांना मी डॉक्टरांना, डॉक्टर काय प्रॉब्लेम होणार नाही ना, डॉक्टर म्हणाले काय प्रॉब्लेम नाही होणार, जेवढं आपल्याला खेचता येईल तेवढं आपल्याला खेचायचं आहे, दिवस जेवढे खेचता येतील तेवढे। आणि नंतर मग ते पोटात तर दुखत नव्हतं, पण जिथे तिने स्टिचेस घातले होते तर तिथे इन्फेक्शन झालं। तर डॉक्टर म्हणाले काय आता हे इन्फेक्शन वाढेल किंवा बाळाच्या किंवा आईच्या जीवाला धोका। मी म्हणलं अरे बापरे बापू, आता हे आणि काय, मला काहीच कळत नव्हतं। बापू आता तुम्हीच बघा, इन्फेक्शन वाढू देत नको, जे आहे ना ते तिथे तरी राहू देत, ना तर ते कम्प्लीट बंद तरी होऊ दे। असं बोलता मग मी आपलं जे नाव बापूंच जे सामर्थ्य दाता असं बोलत होती, चुकत होती, कारण लक्ष तर काहीच वाटतच नव्हतं, कुठे लक्ष देऊन कुठे नाही, हिचं सिझर करावं लागेल। तर म्हटलं नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही का, तर ते म्हणाले नाही मी करू शकते नॉर्मल डिलिव्हरी, पण मी कोणाला तरी एकाला वाचू शकेन। तर मी म्हटलं बापरे आता काय करायचं, बापू आता तुम्हीच, मला माहिती नाही, आता डॉक्टर पण तुम्हीच, देवही तुम्ही आणि माझं सगळं तुम्ही। झालं ते झालं, डॉक्टर मग आम्ही म्हणाले तुम्ही मला सांगा, तुम्ही डिसिजन घ्या आणि सांगा। मग तिच्या मिस्टरांना विचारलं, आम्ही पण घरातले सगळेजण होतो तिथे, आम्ही म्हटलं काय जे होईल ते आता बापू बघतील, बापूशिवाय आता कोणच नाही। तिने ओटीमध्ये नेलं सिझर, मी बापूंचा नुसतं राहा। मॅडम निलंबिरा मॅडमने फोन उचलला, त्याने सांगितलं, मी सांगितलं त्यांना की बापूच्या दादांच्या कानावर टाकावं, असा प्रॉब्लेम आहे। म्हटल्यावरती ते म्हणलं का काय झालं काय, तर मी म्हणलं असं झालं, डॉक्टर असे बोलतात। तर ते म्हणाले की मी दादांना सांगते। दुसऱ्या दिवशी मला तुम्ही फोन करा, दादांना फोन, त्याने दादांच्या कानावर टाकलं, दादा म्हणाले काही काळजी करू नकोस। हा शब्द फक्त मला त्याने सांगितलं की काळजी करू नकोस, सगळं काय नीट होईल, तू फक्त रामरक्षा वाच, जेवढं होईल तेवढं वाच, तुझ्याने होईल ना तेवढं वाच। मी तेवढी रामरक्षा वाचत होते, लक्ष तर लागत नव्हतं, माझी रामरक्षा पाठांतर होती, बोलत होती, चुकत होती। तरी मी म्हटलं जाऊ दे बापू आहे ना, बापू सगळं करणार। आम्ही डिसिजन घेतला, डिसिजन मी काय नाही, जे होईल ना ते आता बापू करतील, आणि बापू तुम्ही, बापू सांगितले बापू जे जेव्हा ते ऑपरेशन होणार ना तेव्हा बापू तुम्ही असायला पाहिजे तिथे, तुम्ही तिथे असायला पाहिजे, बस बाकी काय नाही। आणि मग तिथे नव्हते झालं ऑपरेशन झालं। खरोखर मला ना बापूने असं अलगत काढलं ना बाहेर, माझी बाळ छान सिझर झाली, बाळाला दोघांनाही बाहेर काढलं। आणि नंतर मग त्यांनी मला फोन केला माझ्या मिस्टरांनी की बाळांचे ग्रुप आहेत, आणि अवघं त्यांचं वजन 900 ग्रॅम होतं दोन्ही बाळांचं, पेटीमध्ये नेऊन एमर्जन्सीमध्ये ते ठेवलं, तर बाळाला ब्रिदिंगचा
खूप त्रास होत होता. तर डॉक्टर म्हणाले काय, तू अजून कोणाला काही सांगू नकोस कारण क्रिटिकल आहे म्हणून. बापरे, क्रिटिकल म्हटल्यावर तुम्ही आज माझ्या म्हणजे पायाखालची जमीनच कोसळली. मी म्हणलं अरे बापरे, आता काय, बापू नाही, बापू मला टाकणार नाही. मला एकच शब्द माहिती होता की बापूने वाई दिली ना, मी तुला कधीच टाकणार नाही. मग तो ताईच टाकणार बाळांना. 2 महिने बाळाला पेटीमध्ये ठेवलं. 8 जानेवारी तिची डिलिव्हरी झाली आणि आता मार्चमध्ये 2 महिने झाले बाळांना मी घरी घेऊन आले. त्याने सांगितलं आता बाळ चांगले आहेत, व्यवस्थित आहेत, काही काळजी करू नकोस. आणि त्याने डॉक्टरांनी सांगितलं गॉड इज ग्रेट, बस एवढंच मला माहिती होतं. शिवाय जरी डॉक्टर असला तरी तो देवावरतीच विश्वास ठेवतो, तसा माझा माझ्या बापूवर विश्वास होता. फक्त बापू हे माझं सगळं झालं, मला बाकी काहीच माहिती नाही. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवित नाथ सवित नाथ.